नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्याचे पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन केले। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या केंद्रांची क्षमता वाढवण्यात आली असून प्राणवायूचा पुरेसा पुरवठा उपलब्ध राहील यासाठी व्यवस्थापन करण्यात आले आहे। याशिवाय बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून पालघर जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्याचे पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन केले। स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण, कृषी माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। जिल्ह्यातील लसीकरणाने 8 लाखांचा टप्पा ओलांडला असून जवळपास 25% नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे। जिल्ह्यामध्ये प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहेत। जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूंचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी तपासणी शिबिरे आणि इतर योजना राबवित असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।